लावलेले आहेत ससाई खरोखर बर अतिशय सुंदर देखा तैयार के शरण आने का
जाईत मरण असे असे या पद्धतीने दिलं आणि आणि मित्रांनो नुसतं हेच नव्हे तर जिवंत देखावा या ठिकाणी दाखवलेला आहे पहा पहा सर्व संत एकनाथ रंग मंदिर मध्ये आज भव्य सोहळा संपन्न होत आहे। बाहेर ध्वजारोहण चालू आहे, ध्वजारोहणाच्या संचलनासाठी म्हणून मी बाहेर गेलो होतो। तोपर्यंत बाबांनी सांभाळ, खूप खूप धन्यवाद। अष्टशताब्दी वर्षाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्याची जी ही जयंती आहे ही आजच किंवा याच वर्षी नाही तर गेल्या 37 वर्षांपासून आपण सगळेजण आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महाराचार्य आचार्य प्रवर कैवल्यवासी मोठे बाबाजी औरंगाबाद यांच्या प्रेरणेने यांच्या सक्रिय महारवा पंथाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार घेण्याच्या ध्येयाने आणि ध्यासाने प्रेरित होऊन ही जयंती सुरू केलेली होती। तिचं निर्वहन गेल्या 37 वर्षांपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या असीम कृपेने परमपूजने महंत श्री कळंकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय परमपूजने महंत श्री आविराज बाबाजी कोठी आदरणीय श्रद्धेय परमपूजने महंत श्री लोणी निवासी बाबाजी आदरणीय श्रद्धेय परमपूजने महंत श्री सैंगराज बाबाजी शिवलीकर आदरणीय श्रद्धेय परमपूजने महंत श्री विश्वनाथ बाबाजी अंकुलनेरकर आदरणीय श्रद्धेय परमपूजने महंत श्री रामचंद्र बाबाजी बीडकर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोपीराज बाबाजी पाचरवत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री नागराज बाबाजी त्याबरोबरच आपल्या छत्रपती संभाजीनगरचे माननीय महापौर या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। जोरदार टाळ्यांनी या ज्ञानाचं या दीपाचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे। रात है अंधेरी फिर भी रोशनी की बात कर, रात है अंधेरी फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तो धूप दीप येथे काळजाची वात कर, लावण्या तो दीप येथे काळजाची वात कर। अनाथा दिवे दे दिवे लागणीला, दुआ घेत यांची तुझ्या सोबतीला, तिमिरांध छेदून तेजोमयाने, प्रकाशातले गीत गातू नव्याने, प्रकाशातले गीत गातू नव्याने। थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा अंधार फार झाला, आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे, हातात हात ठेवा अंधार फार झाला। हा अंधार दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे। कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी घोडेले साहेब आपलं मनोगत स्वागताध्यक्ष या भूमिकेने आपल्याशी बोलणार आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी जे संपूर्ण महारवा पंथामध्ये सगळेच धार्मिक कार्यक्रम आपल्या चॅनलद्वारे युट्यूब चॅनलद्वारे प्रसारित करत असतात असे सन्माननीय सद्भक्त प्रभाकरजी पवार सर या ठिकाणी आहेत, ते आत्ता हा सुद्धा कार्यक्रम लाईव्ह करत आहेत। मी त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो आपल्या कार्यकारिणीचे
सन्माननीय श्री मनोजजी उकरडे विनंती आहे, त्याचबरोबर आमचे नाना सुद्धा आहे, नाना साहेब आबा आहेत, विनंती आहे आपण यांचं स्वागत करावं, जोरदार टाळ्यांनी आपण या स्वागताला प्रतिसाद देऊया आणि यानंतर मनोगत व्यक्त करतील माननीय गोडीले साहेब। सर्वांना मानाचा दंडवत प्रणाम। भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊन, सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन, भगवान श्री गोविंद प्रभू यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन करतो। एकदा श्री गोविंद प्रभू बाबांचा आणि चक्रधर प्रभूंचा जय जयकार करा। म्हणजे मी बाजूला होतो, तुम्ही मोठ्याने जय नाही केला तर मग मी पण बोलत राहतो। श्री गोविंद प्रभू महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत दंडवत। धन्यवाद बाबाजी। मझधार तक पहुंचने की तो हिम्मत की बात थी, मझधार तक पहुंचने की तो हिम्मत की बात थी, साहिल के आसपास ही तूफान बन गए, मेरा ख्याल है कि वो इंसान बन गए। परम पूज्य कलमकर बाबा जी, आदरणीय सरदेव श्री संतोषमणी शास्त्री जी यांनी प्रास्ताविकतेतून जी सुरुवात केली, या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, उद्देश स्पष्ट केला, आपले विचार व्यक्त करण्यासाठी समितीचे अध्यक्ष संभाजी नगर जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नानासाहेब झिंझुर्डे पाटील हे आपलं। आज भगवान श्री चक्रधर स्वामी तथा भगवान श्री गोविंद प्रभू अवतार दिन च्या निमित्ताने ज्यांनी वेडेचं रूप धारण करून वेड्या समाजाला शहाण करण्याचं काम केलं, सातत्याने एकत्र येत झाला आणि जाता जाता मन भटकाव आहे, मन में भ्रांती आहे, मन में क्रांती आहे, मन में घृणा आहे, मन को अपने काम में रखो, प्यार करो या मत करो, अपना मन साफ करो, रही जिंदगी दो दिन की फर्ज अपना पूरा करो, नई गिरता कभी जवानी में प्रेम का उजाला, बुढ़ापे में काट रहा उंगलियों से माला, पूज्य भक्ति प्रेम नहीं है, सिर्फ अविश्वासों को दूर करो, प्यार करो या मत करो, अपना मन साफ करो, रही जिंदगी दो दिन की फर्ज अपना पूरा करो। धन्यवाद दंडवत। धन्यवाद। या समाजामध्ये असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री किशोरजी शितोळे सर, देभेगाव या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती औरंगाबाद जिल्हा महानुभाव समितीच्या माध्यमातून संपन्न होणार आहे, लेझिम प्रदान केलेली आहे असे सन्माननीय मोहितजी त्रिवेदी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत, त्यांचं देखील सत्कार या ठिकाणी होतो आहे। आदरणीय आमचे सुदर्शन दादाजी कपाटे आणि साहित्याचार्य श्री संतोष मुनीजी शास्त्री हे त्यांचं स्वागत करतील। दंडवत प्रणाम सर्वांना, जय श्री चक्रधर। खूप जास्त वेळ झालेला आहे, परंतु कैवल्यवासी गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने आणि प्रेरणेने संपन्न होत असलेला हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने संपन्न झालेला आहे। चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादि दोषारा संबंधे जड जीव तारुणीवरा पोता कृता इंदरा दातारा करुणा करा वरमती देवी विभो श्रीधर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। आज आपण श्री चक्रधर जयंती आणि गोविंद प्रभु जयंती दोन्ही गुरु शिष्य यांची जयंती आज आपण साजरी करून राहिलो। या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धेय परमपूज्य पटाधिष्ठी महंत आणि आदरणीय श्रद्धेय सर्व
संत तसेच वास्तविक भक्त, कारण सर्वांचे नाव घेण्यात वेळ घालत नाही आणि मी घेऊ शकत नाही. सर्व तुम्ही माझेच आहेत, माझ्या मला काही वेगळं वाटत नाही. जे माझे ईश्वराचे ते माझे आहेत, म्हणून मी सर्व मला आदरणीय गद्दे आहेत. तर तुमचं सर्वांचं मी निरोपणे ऐकलं, प्रवचन ऐकलं आणि सर्वांनी आपापल्या परीने परमेश्वराची स्तुती केलेली आहे. परमेश्वराचे जे काही आपल्या जीवनात घेण्यासारख्या अशा काही बौद्रुप लिळा सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्यातून काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे. जर आपल्यात नम्रता असेल, आपल्या परमेश्वराविषयी श्रद्धा असेल, तर आपण ते घेऊ शकतो. आणि ती नम्रता येण्याकरता आधीनत्व पाहिजे. याच्यावर फक्त एक लिळा सांगते मी स्वामींची. स्वामी वृद्ध पुरला होत्या, चक्रधर स्वामी श्री प्रभू गोस्वामींच्या भेटीला गेले होते. असे श्री प्रभू लिळा करीत करीत एका चेल्याच्या घरी गेले आणि चेल्याच्या इथं गेल्यानंतर त्यांची मुलाला त्यांनी तेल आणि रोटी खायला दिलेली होती. ती तेल आणि रोटी ते मुलं खात होते. श्री प्रभू बाबा तिथं गेले आणि ती तेल आणि रोटी खायला मुलं ओरडायला लागले. तरी त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं की ते खाऊ द्या त्यांना, आम्ही तुम्हाला दुसरी देतो. श्री प्रभू बाबांनी ती खाल्ली, ते उठून पुढं गेले. मग आमचे स्वामी तिथं गेले की श्री प्रभूचा प्रसाद आपण घ्यावा म्हणून ती तेल आणि रोटी आमचे स्वामी खायला लागले. परंतु श्री प्रभू बाबा कसे वेडेपिशे होते आणि ते त्यांच्यातच वावरणे अरे असल्यामुळं त्यांना रुद्रपूरच्या समग्र जनतेला हे वाटत होतं की ते आमचे आहेत. आमचे गोसावी तिथं गेले चक्रधर स्वामी आणि ते तेल रोटी खायला लागले. परंतु स्वामीचं आघातत्व, स्वामीचं सौंदर्य पाहून तो तेली काय म्हणते, तेलीन बाई की तुम्ही ती तेल रोटी खाऊ नका, मी तुम्हाला तो पाणी रोटी देते, तुम्ही वेगळं देते, तुम्ही खाऊ नका. स्वामी तिच्यावर रागवतात, म्हणतात बाई ही तेल रोटी त्यांना चालवत होती, ते माझे गुरु त्यांना चालवत होते आणि मला चालत नाही का, तो असे कसे म्हणते. म्हणून तिच्या स्वामी रागवायला लागले. कोण? चक्रधर स्वामी त्या तेलीन बाईवर रागवायला लागले. त्यांचा तो संवाद श्री प्रभू बाबा ऐकत होते. श्री प्रभू बाबा तिथं आले, स्वामींच्या तोंडावर थाप आणली श्री प्रभू बाबाने आणि एक तिथं मुसळ होता आणि त्या मुसळाने आमच्या गोसाव्यांना उगाच मारल्यासारखं करत होते, म्हणजे मारत होते. ते पाहून बाईसा आणि भरतीजण घाबरले आणि शेवटी बाईसाला रावलं नाही आणि बाईसा म्हणतात वडील बाबू आणि धाकट्या बाबा मारेला, म्हणजे मोठ्या बाबांनी नाण्या बाबांना मारलं असं म्हणून ओरडायला लागली. स्वामी त्यांना रागवतात, म्हणजे श्री प्रभू बाबा समोर बोलू शकत नव्हते. सांगण्याचं तात्पर्य की गुरु आज्ञा कशी असते, कशी पाळायची असते, याच्यातून त्यांनी ते स्वामी फक्त पाहिजे सगळं भक्तजनाकडे पाहतात आणि नजरेने त्यांना रागवतात की तुम्ही बोलू नका. आणि श्री प्रभू बाबाला आज्ञा बरोपणाने म्हणतात जी आपला श्रीकर दुःख होईल, आपला श्रीकर दुःख होईल पुरे की जाऊ अशा आज्ञाधारकपणे. म्हणजे अवतार हे संवाद आहे अवताराचा, परमेश्वर एकच आहे शेवटी, परमेश्वर वेगळा नाही. श्री प्रभू बाबा त्यांचे जे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते श्रीप्रभू बाबा आहे, तेच आमचे गोसाय अवतार वेगवेगळ्या धारण केल्या, पण परमेश्वर एक आहे. परंतु त्यांनी जो हा संवाद केला तो तुम्हाला आम्हाला जर आमच्यात आधीनत्व असेल, कोणाची ऐकून घेण्याची इच्छा असेल आमच्या, तर आमच्यावर त्या ज्ञानाचा संस्कार होतो किंवा त्या ज्ञानाचा उपयोग होतो. कोणी किती निरोपण केलं, आम्हाला जर त्या माणसाविषयी आदर भाव नसेल, त्यांनी सांगितल्या शब्दावर श्रद्धा नसेल, त्याचा उपयोग होत नाही. त्याच्याकरता मी हे सांगितलं. मग स्वामी तिथून निघून जातात. या चरित्र अतिपृष्ट मोठे आहे, फक्त मी तुम्हाला हा सारांश सांगितलं दोन शब्दाचा की जर जे काही खूप सुंदर निरूपण केलं या कळमकर बाबांनी सरांनी अतिशय सुंदर निरूपण केलं, त्याच्यातलं तुम्ही एक एक लिळा एक एक अनुभव जर अनुभवली एक लिळ्याचा तर तो तुमचा खूप फायद्याचा आहे.
तर त्याच्याकरता फक्त मनात श्रद्धा ठेवा, त्यांच्या श्रद्धावर ठेवा, आपल्या धर्मावर ठेवा, आपल्या देवावर ठेवा. पहिले आपल्या देवावर जर आपली श्रद्धा असेल तर आपल्या साधनावर आपली श्रद्धा राहते, आणि आपल्या साधनावर श्रद्धा असली तर ती शिकण्याची ऐकण्याची आपली बुद्धी राहते. म्हणून या साधनावर बुद्धी ठेवा आणि सर्व करसाल तर तुमच्या जीवनात तुम्ही सफल असाल. परमेश्वर काय हे तुम्ही कळून घेसाल हेच मी या प्रसंगी तुम्हाला सांगते. आणि माझे दोन शब्द संपवते. जे काही तुम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम खूप सुंदर केला, मलाही तुमच्या तुम्हाला कोणी शब्दात तुमचा आभार मानावा किंवा कोणा शब्दात तुमचं अभिनंदन करावं समजत नाही. मी सगळ्यांची असेच सर्वांनी कार्यक्रम करीत राहा, सर्व मिळून सर्वांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे. आणि हे असं तुम्ही करीत राहा सर्व अपेक्षा बाळगून माझे दोन शब्द संपवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, श्री गोविंद प्रभु महाराज की. आत्याबाईंच्या प्रसन्नतेने सर्व इतर संत मन त्यांच्या प्रसन्नतेने हा कार्यक्रम या ठिकाणी छान पार पडला. सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. अनेक गुरुवर्यांचे महंतांचे मार्गदर्शन या ठिकाणी झाले. आपण बरेच व्हिडिओ हे लाईव्ह मध्ये दिलेले आहेत, ते आपण जरूर पाहावे. Thank you.